नमस्कार, मी आहे मेघा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. एकदम लास्ट मोमेंट हा डिसिजन झाला होता की आम्ही यावर्षी गणपती बसवणार आहे म्हणून. तर गणपतीच्या डेकोरेशनसाठी आम्हाला वेळ खूप कमी होता, आणि तुम्हाला माहिती असेल की माझा मुलगा आथांग खूप लहान आहे, आणि आम्हाला त्यामुळेच गणपतीचं जे डेकोरेशन होतं ते खूप सिम्पल आणि मिनिमल ठेवायचं होतं. आणि मला असं वाटतं की ते तशा प्रकारे झालं पण होतं. हे जे हार आहेत लाल आणि पिवळ्या फुलांचे, ते 2-3 वर्षापूर्वीचे आहेत. त्याचाच मी परत एकदा वापर केलेला आहे. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तसं, फक्त मी यावर्षी मोराचे पीस, मागचा पांढरा फर आणि साईडला लावलेले जे हार आहेत ते आणले होते. यानंतर आथांगचे पप्पा रेडी झाले होते ऑलरेडी, त्याच्यामुळं त्यांनी काय घातलं हे मी काय दाखवू शकले नाही. पण आथांग पिवळी कुर्ती घालणार होता आणि मी ही पर्पल कलरची साडी घालणार होते. आणि आम्ही गणपती आणायला निघणार होतो, त्याच्या आधी सगळं डेकोरेशन व्यवस्थित झालं आहे ना, काही राहिलं नाही आहे ना इकडं तिकडं, असं आम्ही बघत होतो. चार पाच गणपतीचे स्टॉल फिरल्यानंतर आम्हाला शेवटी इथे शाडूची एक गणपतीची मूर्ती आवडली, ती आम्ही घेतली. आणि मी आणि आथांग इथंच थांबलो आहे तोपर्यंत त्याचे बाबा गणपतीसाठी हार, रुमाल वगैरे बाकीचे जे गोष्टी लागतात ते आणण्यासाठी गेलेले आहेत. त्यानंतर ते आल्यानंतर आम्ही गणपती घरी घेऊन येतो आहे. त्याच्या आधी हे हळदी कुंकू वगैरे लावते मी. आणि आमच्या इकडे रुमालाने पद्धत आहे बांधण्याची, आणि गणपतीचं तोंड आपल्याकडे करून ते घरामध्ये घेऊन यायचं अशी पद्धत आहे. गणपती तू घे मी घे असं करत गणपतीची मूर्ती मी घरापर्यंत घेऊन आले. घरी आणल्यानंतर गणपतीची पूजा झाली, त्यानंतर आरती झाली, आणि संध्याकाळच्या प्रसादासाठी मला घरीच मोदक बनवायचे होते.
माझ्या माहेरी गव्हाचेच मोदक बनवलेले बघितलेत आणि तेच मला आवडतात. आणि जसं लग्न झालं आहे त्यानंतर मी माझ्या सासूबाईंना मोदक बनवताना बघितलेलं नाही आहे, त्यामुळं मी हे गव्हाचेच मोदक बनवते आणि हेच मलाही आवडतात. मोदक बनवून झाल्यानंतर संध्याकाळची पूजा आरती झाली. हे पहिलंच वर्ष होतं आमचं गणपती बसवण्याचं, त्यामुळं 1.5 दिवसाचं गणपती बसवूयात असं ठरवलं होतं आम्ही. तर हा दिवस विसर्जनाचा आहे. इथे गॅलरीतच गणपतीच्या विसर्जनाची तयारी चालू होती. वाईट तर खूप वाटत होतं की कालच गणपती आलेत आणि आज लगेच विसर्जन करायचे, पण जबाबदारी मोठी होती, आता अंग लहान आहे, त्यामुळे ठीक आहे म्हटलं यावर्षी 1.5 दिवसाचं गणपती बसवूयात. आणि मला जसं माहिती आहे तसं विसर्जन गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. वाईट तर खूप वाटत होतं की आपण जास्त दिवस बाप्पांना आपल्या घरात ठेवू शकलो नाही, पण आनंदही होता की नसण्यापेक्षा जाऊ दे, 1.5 दिवस का होईना बाप्पा आपल्या घरी आले. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. आजचा हा व्लॉग मी इथंच थांबवते, भेटूयात नवीन व्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.